इजी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भाजणीची चकली। त्यासाठी लागणारे सामान आहे 1 किलो जाडे तांदूळ, 1/2 किलो उडीद डाळ, 1/2 किलो मूग डाळ, 100 ग्रॅम चना डाळ, 100 ग्रॅम पोहे, 100 ग्रॅम शाबू तांदूळ, 100 ग्रॅम ज्वारी, 100 ग्रॅम गहू, 2 चमचे धने, 2 चमचे जिरं, 1 चमचा मिरं, 1 चमचा लवंग। तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून वाळवून घ्याव्या। तांदूळ आणि डाळी कडक सुकवून घ्याव्या। तांदूळ भाजून घेऊया। मूग डाळ, उडीद डाळ, चणा डाळ, गहू, साबू तांदूळ, पोहे, धने, जिरे, मिरे, लवंग। सर्व सामान मिक्स करून चक्कीवरून दळून आणावे। तीळ, मीठ, हळद, लाल तिखट, कडक गरम केलेले तेल 2 चमचे, सर्व मिश्रण हलवून घ्यावे। थोडे थोडे कोमट पाणी घालून पीठ छान मळून घ्यावे। पीठ इतपत मऊ मळावे। चकलीची चकती टाकून पीठ भरून घ्यावे। चकल्या पाडून घ्याव्या। साच्याने छान चकल्या गोल गोल पाडून घ्याव्या। चकल्या करून झाल्या की तेल गरम करून तळून घ्याव्या। अशा सोनेरी रंगावर चकल्या तळून घ्याव्या। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।